नमस्कार आपण ऐकत आहोत कलायडोस्कोपमधून रामायण ह्या श्रीमती सुशील अभ्यंकर लिखित पुस्तकातील प्रकरण सहावे नाती गोती अभिवाचक वृंदा टिळक भाग दोन रामाने आपल्या वागणुकीने आदर्श निर्माण केले पण त्याच्या व्यतिरिक्त रामायणातील प्रमुख पात्रांचे परस्परांशी संबंध कसे होते ते आपण पाहत आहोत पिता पुत्र दशरथ व राम पित्याची आज्ञा शिरोधार्य मानली शिवधनुर्भंग केला जनकाने सीता अर्पण केली तेव्हा राम म्हणतो लग्नासाठी दशरथाची आज्ञा आवश्यक आहे कैकईच्या महालात तिने वनवासाची आज्ञा सांगितली दशरथ काहीच बोले ना तेव्हा राम व्याकुळ झाला वनवासापेक्षाही दशरथाचे गप्प बसणे त्याला क्लेशकारक वाटले कदाचित आपली आज्ञा राम ऐकणार नाही अशी शंका तर तातांच्या मनात आली नाही ना या अविश्वास भावनेच्या कल्पनेने तो अधिक व्यथित झाला पित्याची आज्ञा पाळण्यासाठी त्याने राज्य सहज सोडले सुमंत्राला दशरथाची काळजी घेण्यास सांगितले भरत ससैन्य सा चित्रकुटावर आला तेव्हा लांबून अयोध्येचा ध्वज पाहिल्यावर तो आनंदाने उद्गारतो मला भेटायला तात आले असतील वाली अंगद मरतेवेळी वाली अंगदाला सांगतो सुग्रीवाच्या मताप्रमाणे वाघ त्याला चिकटायलाही जाऊ नकोस आणि त्याच्या शत्रूंनाही मदत करू नकोस राज्य तुला मिळणार नसले तरी स्वतःचे व्यक्तिमत्व स्वतःची पत राख पण शत्रूला जाऊन मिळून राज्यघातकी होऊ नकोस व्यक्तीपेक्षाही राष्ट्र श्रेष्ठ असेच जणू वालीने अंगदाला सुचवले रावण इंद्रजित युद्ध अटळ आहे हे लक्षात आल्यावर रावणाने युद्ध परिषद बोलावली वास्तविक इंद्रजिताला या परिषदेला उपस्थित राहण्याचा अधिकार नव्हता पण युद्ध करावे ह्या आपल्या बेताला तो खात्रीने पाठिंबा देईल ह्या कल्पनेने रावणाने त्याला बोलावले पदावर इंद्रजिताची वर्णी लावली जाईल हे ओळखून प्रहस्तानी मला युद्धाची आज्ञा द्यावी असे मत मांडले बिभीषणाने मात्र सीतेला रामाकडे पाठवावे असे सांगितले इंद्रजिताने उद्धटपणाने प्रत्युत्तर केले व रामा रावणाने इंद्रजिताला प्रमुख पद दिले वाली व वा रावण ह्यात केवढी तफावत दीर भावजय सीता लक्ष्मण सीतेच्या वागताडनामुळे लक्ष्मणाला सीतेला एकटी सोडून रामाच्या मदतीसाठी जावे लागले पण सीतेचे कटू शब्द त्याच्या मनातील तिच्याबद्दलच्या आदरात कमीपणा आणू शकत नाहीत सीतेच्या दागिन्यांसंबंधी मी फक्त तिचे नुपूरच ओळखतो हे उद्गार प्रसिद्धच आहेत सीतेला वनात सोडण्याची आज्ञा मिळाल्यावर लक्ष्मण विव्हल होतं तिला सोडून परत येताना त्याचा पाय उचलत नाही सीता शत्रुघ्न सीता वाल्मिकींच्या आश्रमात आहे हे कळल्यावर शत्रुघ्न तिची खुशाली कळण्यासाठी वाल्मिकी आश्रमात जातो पण सीतेला प्रत्यक्ष मात्र भेटत नाही तिला वाईट वाटेल म्हणून पतीपत्नी दशरथ कैकई कौसल्या सुमित्रा कौसल्या पट्टराणी असूनही दशरथाला अनेक बायका असल्याने तिच्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही सुमित्रा तर दुर्लक्षितच राहिली कैकईशी लग्न झाल्यानंतर त्यात अधिकच भर पडली व कैकईकडून दोघेंनाही अपमानित व्हावे लागले राम वनात गेल्यावर दशरथ कौशल्याच्या महालात येतो तेव्हा पुत्रविरहाने व अन्यायाने व्यथित झालेली कौशल्या त्याला टाकून बोलते पण त्याची केविलवाणी स्थिती लक्षात आल्यावर सुमित्रेसह दशरथाची सेवा मनोभावे करते कैकई मात्र आपल्या मताप्रमाणे वागायला दशरथाला भाग पाडते राम सीता दोघांचंही परस्परांवर आत्यंतिक प्रेम व विश्वास आहे तरीही विरह व कष्ट सोसावे लागतात जेथे राघव तेथे सीता म्हणून सीता वनात जायला तयार होते सुरक्षेचा मुद्दा पुढे आल्यावर ती रामाच्या पराक्रमाला डिवचते माझ्या पित्याला वाटेल आपण दुर्बलाला मुलगी दिली सुवर्णमृगाच्या कातड्याचा हट्ट धरते लक्ष्मण रामाला जाऊ नकोस ही राक्षसांची माया आहे असे सांगतो तेव्हा राम म्हणतो मी सीतेला शब्द दिला आहे मला तिचा हट्ट पुरवावा लागेल हनुमान तिला घेऊन जायला तयार होतो तेव्हा ती म्हणते रामानेच मला न्यायला हवे अन्यथा त्याला व मलाही कलंक लागेल त्यावेळी सीता चौकशी करते राम नवीन मित्र जोडतो आहे ना स्वतःला लंकेतून सोडवायचे असेल तर त्या कठीण कार्यात मित्रांची सहाय्यता घेणे आवश्यक आहे हे ती सुचवते लंकेत धैर्याने राहते व लंकेतील माहिती रामापर्यंत पोचेल अशी व्यवस्था करते तिला जेव्हा वनात सोडले जाते तेव्हाही रामावर न रागवता त्याला कर्तव्य तत्पर राहण्याचा निरोप पाठवते पण परत अग्निदिव्य करायला राम सांगतो तेव्हा मात्र असह्य होऊन भूमीप्रवेश करते रावणाने पळवून नेली त्यावेळी व सीतेला वनात सोडली त्यावेळीही राम सीतेच्या विरहाने व्याकुळ झालेला दिसतो तिच्या संबंधीचे कठोर निर्णय त्याला एक राजा म्हणून घ्यावे लागतात हे स्पष्टपणे जाणवते रावण मंदोदरी खरं तर लग्नाच्या वेळी थोडी फसगत झालेली असते पण तरीही मंदोदरी पतिनिष्ठ असते नव्हे तिचे त्याच्यावर प्रेमही असते म्हणूनच त्याला वेळोवेळी हिताचा सल्ला ती देते पण त्याचे दुर्वर्तन मात्र ती सुधारू शकत नाही रावणाचे मृत्यूनंतर ती त्याच्यासह सहगमन करते लक्ष्मण उर्मिला लक्ष्मण स्वतः वनात जायला निघतो पण उर्मिलेला मात्र सांगतो मातांची सेवा करण्यास तू येथे राहणे आवश्यक आहे स्वतः विरह तापाने पोळत असूनही ती सर्वांना सांभाळते राजाचे कर्तव्य तेच राजपरिवाराचे कर्तव्य असते म्हणून लक्ष्मण जेव्हा दशरथावर रागवतो तेव्हा ती त्याला शांत करते व असे बोलणे योग्य नाही असेही समजावते गौतम अहल्या अहिल्याच्या हातून झालेल्या चुकीचे परिमार्जन व्हावे म्हणून गौतमही तिच्याबरोबर तप करतात व गौतमांनी सांगितलेले प्रायश्चित्त अहल्या तंतोतंत पाळते म्हणूनच रामभेटीनंतर दोघे सुखाने राहू शकतात माता पुत्र राम मातांवर प्रेम आणि आदर रावण मातृभक्त आहे पूजेसाठी मातेला शिवलिंग आणून देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो सीता व लवकुश पित्याबद्दल अनादर निर्माण होईल म्हणून राम हे तुमचे वडील आहेत हे सीतेनी मुलांना सांगितले नाही पण त्यांना युद्धशास्त्राचे तसेच जीवनावश्यक शिक्षण मात्र काळजीपूर्वक दिले अंजनी मारुती मारुतीच्या शौर्याबद्दल व क्षमतेबद्दल सार्थ विश्वास अंजनीच्या मनात होता त्याला तसेच शिक्षण व संस्कार केले आहेत ही तिची खात्री आहे मम दुग्धाचे हे प्रौढी कळी काळाची नरडी मुरडी रावणादिकही बापुडी घुंगुरडी तेथे असे ती म्हणते रामायणातील राजस्त्रियांचा गृहकलह टाळण्याचा प्रयत्न कौसल्या पट्टराणी तरीही कैकईकडून वारंवार अपमानित झालेली असूनही तिने मुकाट्याने सहन केले राजकुलाची प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी गृहकलह टाळला सुमित्रा शीघ्रकोपी लक्ष्मण अयोध्येतच राहिला तर सतत संघर्ष होत राहतील हे ओळखून त्याला वनात जायला संमती दिली रामसीतेचे रक्षण करणे हाही हेतू होताच कैकई गृहकलघाच्या बुरख्याआड राजकारण साधले भरत चित्रकुटाला निघाल्यावर कौसल्या सुमित्रा यांच्याबरोबर ती देखील गेलेली दिसते सवती मत्सर तसा विकोपाला गेला होता असे वाटत नाही कारण सुमित्रा कौसल्याच्या महालात असलेली अनेक वेळा दिसते दशरथाने पायस फक्त दोघींनाच दिलेले असता व पुत्रप्राप्ती राज्याभिषेकाची संधी असे महत्त्वपूर्ण विषय त्याच्याशी संबंधित असतानाही दोघी आपल्यातले अर्धे, अर्धे अर्धे पायस सुमित्रेला देतात तारा वाली मृत्यूनंतर तारा शोक करत असता हनुमान तिला म्हणतो शोक आवरून कारभाराकडे लक्ष दे अंगदाला राज्यावर बसव व त्याला मार्गदर्शन कर तारा उत्तरते सुग्रीवच राज्यावर बसेल अंगद युवराज बनेल वालीनेही तसेच सांगितलेले असते तरी तारेने ठरवले असते तर अंगद राजा बनू शकला असता पण राजगृहातील कलह मात्र त्यांनी वाढला असता रामाच्या मदतीने सुग्रीवाने राज्य घेण्याचा प्रयत्न केलाच असता हे ती ओळखून होती आणि म्हणूनच तिने सुग्रीवालाच राज्यावर बसायला सांगितले रामायणातील व्यक्ती आपापली वैशिष्ट्ये सांभाळून वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वागत असल्या तरी प्रत्येकाबद्दल कळत नकळत मनात आदराची छटा तरंगून जाते हे मात्र निश्चित